मी तो म्हणेल ते आधुनिक काळाचे जनरल डायर आहेत. जनरल डायर जॅकेट नाही ना घातलं, जॅकेट घालूही नका. जॅकेट लय बदनाम झाले, लय बदनाम झाले. ज्या लोकांनी मराठा आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, या सगळ्यांची थट्टा केली, चेष्टा केली, त्या लोकांच्या हातामध्ये सरकार आहे. 2.5 वर्ष या लोकांनी काय केलं त्या बाबतीत? फक्त राजकारण केलं, फक्त वाद निर्माण केला. पुढचे 25 दिवस कोणावरही खोटी कारवाई तुम्ही करायची नाही, आणि जर खोटी कारवाई तुम्ही केली तर सरकार आमचंच येते, मग आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ. आज उदगीर येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारात सभा पार पडली. या सभेला रोहित पवारांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत रोहित पवारांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. देवेंद्र फडणवीस हा आधुनिक काळाचा जनरल डायर आहे, सत्तेसाठी काहीही करू शकतो. जे गद्दार पवारांना सोडून गेले त्यांना धडा शिकवायचा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला, त्यांना चुकीच्या गुन्ह्यात आत टाकलं तर 20 दिवसांनी सरकार आमचं येणार आहे, मग बघतो तुमच्याकडेच, असा इशारा देत रोहित पवारांनी फडणवीस अजित पवारांची चांगली जिरवली. काल परवा त्यांचं एक गाणं आलं, गाण्यामध्ये म्हणतात आधुनिक काळाचे काय ते अभिमन्यू, अभिमन्यू. ते गाणं असं ते ऐकूस सुद्धा वाटत नाही. आधुनिक काळाचे अभिमन्यू, मी तर म्हणेल ते आधुनिक काळाचे जनरल डायर आहेत. जनरल डायर तुम्ही म्हणाल जनरल डायर काय काढलं नवीन? जानियलवाला बाग माहिती पंजाबमध्ये, सामान्य लोक या देशासाठी लढायला तयार होते आणि लढत होते, आंदोलन करत होते. एका ठिकाणी या सर्व लोकांना आणलं आणि या जनरल डायरली पोलिसांना सांगितलं चला आता गोळीबार करा आणि लाठीचार्ज करा. असंच काहीतरी या महाराष्ट्रामध्ये घडलं का काय घडलं का नाही घडलं? अहो सामान्य कुटुंबातले आणि समाजकारणामध्ये काम करणारे काही लोक समाजासाठी आंदोलन तिथं करत होते, उपोषण करत होते. महिला होत्या, लहान मुलं होती, आणि एका जनरल डायरचा फोन आला, एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं चला आता लाठीचार्ज करा. अहो तिथं रबरच्या गोळ्या सुद्धा झाडल्या गेल्या, रबरच्या गोळ्या. असे हे माशे. मग मी तुम्हा सर्वांना विचारतो, जो सामान्य लोकांचा विचार करत नाही आणि काही लोक फक्त तिथं स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, अशांवर जर ते गोळी चार्ज करत असतील नाही तर लाठी चार्ज करत असतील, तर या इलेक्शनमध्ये त्या व्यक्तीला नाही तर त्या विचाराला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? शेवटपर्यंत हात वर करून सांगा उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अहो आरक्षण तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी 2014 मराठा समाजाला आरक्षण 16% कुणी दिलं होतं? आपण दिलं होतं. त्याच्यानंतर आपण एकदा परत एकदा प्रयत्न केला. नेहमी नेहमी आपण सर्व समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असतो. अशा ज्या लोकांनी मराठा आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, या सगळ्यांची थट्टा केली, चेष्टा केली, त्या लोकांच्या हातामध्ये सरकार आहे. 2.5 वर्ष या लोकांनी काय केलं त्या बाबतीत? फक्त राजकारण केलं, फक्त वाद निर्माण केला. असं हे जे सरकार आहे जे कधी आपल्या सर्वांना विश्वासात घेत नाही. आणि आरक्षण हा मुद्दा आपला आहे ना, आपला 100% न्याय मराठा समाजाला द्यायचं, सर्व समाजाला त्या ठिकाणी द्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं घर ज्याच्यावर चालतं, आपलं घर शेतीवर चालतं, छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतं, हातावर पोट असणारे अनेक लोक आहेत, छोटे मोठे दुकानं चालवणारे लोक आहेत, अशा लोकांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने 4 पैसे आपल्या हातामध्ये कसे येतील आणि आपली भावी पिढी तिथं कशी शिकेल, कशी मोठी होईल, यासाठी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. जॅकेट नाही ना घातलं, जॅकेट घालूही नका. जॅकेट लय बदनाम झाले, लय बदनाम झाले. म्हणजे काय कोणाला? थांबा थांबा, अरे काय उत्साह राव तुमचा, काय घोषणा आहे? काय काय काय? अरे वा, काय म्हणतात उदगीरकर? मागे विचारतो, काय म्हणतात उदगीरकर? अरे काय वातावरण आहे, लय भारी राव. म्हणजे बऱ्याच औषधाच्या गोळ्या मी खाल्लेल्या आहेत,
पण मला असं वाटलं गोळ्या खाल्ण्यापेक्षा एक तास आधी आलो असतो आणि तुमच्या बरोबर राहिलो असतो तर जे काय मला झाले ते निघून गेलं असतं असं वाटतं। अरे कशाला टेन्शन घेत आहे, अजिबात टेन्शन घ्यायची कारण नाही, असे स्वाभिमानी लोक तुमच्या बरोबर असतील काय काय टेन्शनची काळजी नाही। अहो हे जे भाजपचे ना लोक आपल्याला फसवतात, लोकसभेला खऱ्या अर्थाने त्यांना काय करायचं होतं, संविधान बदलायचं होतं, पण तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन अशी बँड वाजवली बीजेपीची, अशी बँड वाजवली की त्यांना एक हाती सरकार या देशामध्ये आणता आलं नाही। आणि मग काय करतात, काहीच निर्णय त्यांना घेता येत नाही, मग संविधान बदलता बदलता ते राहून गेले, पण त्यांच्या मनामध्ये फिट बसले की येत्या काळामध्ये तरी आपलं बहुमत या देशामध्ये येईल, या राज्यामध्ये येईल, आणि मग कुठेतरी आपल्याला संविधान बदलता येईल। त्यामुळे भाजपच्या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका, आणि भाजप बरोबर जे लोक गेलेत ना गद्दारी करून त्यांच्यावर तर मुळीच तुम्ही विश्वास ठेवू नका। आणि मराठा आरक्षण 50% पुढे आपण दिलं होतं 16%, पण कोणामुळे ते निघून गेलं, देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक खास कार्यकर्ता आहे, त्यांचं नाव आहे सदावर्ते। देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात, ते देव माणूस आहे, और त्या देव माणसाली जर सांगितलं असतं रे बाबा घरी बस जाऊ नको कोर्टात, बसला असतं का नाही घरी, गेला कोर्टात, म्हणजे हे काय करतात, फक्त समाजाला खेळवत ठेवतात, आणि त्यांना असं वाटतं याच्यावर राजकारण केलं तर आपलं होऊन जाते। अहो राजकारण याच्यावर होऊ शकतं पण आमची पोटं भरणार नाहीत ना याच्यावर। अहो मला सांगा 2019 या आत्ताच्या आमदाराला आमदार करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं का नाही केलं, मग समजा त्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान अख्खे 5 वर्ष जरी ठेवलं पाहिजे का नाही, पण काही कार्यकर्त्यांवर मला असं समजते कारवाई केली, खोट्या खोट्या कारवाई केल्या, खरं का तसं? मला पोलीस प्रशासनाला सांगायचंय पुढचे 25 दिवस कोणावरही खोटी कारवाई तुम्ही करायची नाही, आणि जर खोटी कारवाई तुम्ही केली तर सरकार आमचंच येते, मग आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ। मग फक्त लोकांचा वापर करायचा, कार्यकर्त्यांचा वापर करायचा, बनवाबनवी करायची, अशा लोकांना आपल्याला खऱ्या अर्थाने घरी बसवायचे। ते म्हणतील लाडकी बहीण योजना, अजिबात काळजी करू नका, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपण लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहोत, उलट त्याला आपण ताकद देणार आहोत। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच लाडक्या बहिणीच्या मुलाला मुलीला हाताला काम सुद्धा आपण देणार आहोत। पहिला पगार 15 ते 20 नाही तर 25,000 रुपये महिन्याला कसा राहील यासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करणार आहोत। आमच्या शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल यासाठी सुद्धा महाविकास आघाडी तिथं प्रयत्न करणार आहे। 3200 रुपये सोयाबीनला आपल्या सगळ्यांना परवडत नाही हे आम्हाला माहिती, पण त्यांना माहीत नाही, आणि ही गोष्ट आम्हाला माहिती असल्यामुळे आपलं सरकार आल्यानंतर सोयाबीनचा शेतकरी असो नाही तर कुठलाही शेतकरी असो त्यांना तिथं कुठेही अन्याय होणार नाही ही दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत। कारण का आमचे नेते कोण आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, आणि पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपलाच विचार त्या ठिकाणी केलेला आहे। याच्याच बरोबर विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, युवांनी काळजी करू नये, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी काळजी करू नये, सगळ्यांचा विचार महाविकास आघाडी सरकार करणार आहे। त्यामुळे ते अपप्रचार करतील की आपण लाडकी बहीण योजना बंद करू, अजिबात ती योजना आपण बंद करणार नाही, उलट बऱ्याच काही चांगल्या गोष्टी येत्या काळामध्ये आपण आणणार आहोत। मला व्यापाऱ्यांना पण सांगायचंय थोडी आकडेवारी बघा, जेव्हापासून भाजपचं सरकार आलंय तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा धंदा परवडतोय का, लाईटचं बिल वाढत चाललंय त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी परवडत नाही, GST मुळे आपण सर्वजण अडचणीत आलोय, त्यामुळे अंध भक्त होऊन चालणार नाही, आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा परिसराचा विचार करायचा आहे। म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे हे आपण सर्वजण उभं राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। नक्की का? मग मी घोषणा करतो, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे। चला मग आपण सर्वजण एकत्रित या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढूया, या कार्यकर्त्याला आपण सर्वजण पाठिंबा द्या।
एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.